वर्षाची सुरुवातच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनं झाली. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी शपथ घेतली. वॉशिंग्टनच्या रस्त्यांवर पहिल्या दिवसापासून ट्रम्प यांच्या राजवटीचा विरोध सुरू झाला. तो विविध कारणांनी वर्षभर सुरूच होता. शपथविधीच्या दिवशी जमलेल्या समर्थकांच्या गर्दीवरून पहिला वाद उभा राहिला. त्यानंतर उत्तर कोरियावर वारंवार झालेल्या शाब्दिक युद्धामुळे जगावर सातत्यानं अणुयुद्धाचे ढग फिरत राहिले. अमेरिकेतल्या अंतर्गत राजकारणाचा त्या देशानं घेतलेल्या परराष्ट्र धोरणाविषयीच्या निर्णयाचा जगात अनेकदा निषेध झाला. ट्रम्प यांनी घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांमध्ये पॅरिस पर्यावरण करारातून बाहेर पडण्याचा निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असताना नवाज शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या विरोधात चाललेल्या खटल्यामध्ये शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे शरीफ यांना तातडीनं पायउतार व्हावं लागलं. शरीफ यांचं कुटुंबीय सुद्धा या प्रकरणी अडचणीत आलं. त्यांची कन्या मरियम शरीफ हिच्यावर देखील भ्रष्टाचाराच्या आरोपात खटले सुरू करण्यात आले. 2016 आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेनं शरीफ आणि कुटुंबियांनी अघोषित संपत्ती स्विस बँकांमध्ये दडवल्याचा गौप्यस्फोट केला. त्याच्या आधारे पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयात शरीफ यांच्या विरोधात घटनापीठासमोर खटला सुरू होता. तिथे शरीफ यांचा पराभव झाला. पाकिस्तानची लोकशाही प्रक्रिया किती तकलादू आणि भ्रष्ट आहे याचं दर्शन पुन्हा एकदा घडलं. भारत आणि अफगाणिस्तान ह्या देशांना एकमेकांशी व्यापारी संबंध ठेवण्यात महत्वाचा अडसर ठरणाऱ्या पाकिस्तानला इराणच्या मदतीनं मोठा धक्का देण्यात यंदा भारताला यश आलंय. इराणच्या चाभारमध्ये किनाऱ्यावर भारताच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर उभारण्यात आलं. त्यामुळे भारताला आता पाकिस्तानात न जाता अफगाणिस्तानात जाता येणार आहे. या बंदरामुळे भारत आणि पूर्व आशियातल्या सगळ्याच देशांना मध्य आशिया आणि आफ्रिकेशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यात मदत होणार आहे. हे बंदर बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा ह्या तत्वावर भारतानं इराणला बांधून दिलंय. त्यामुळे भारताला ह्याचा आर्थिक आणि सामाजिक असा दोन्ही मार्गानं मोठा उपयोग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 2016 या बंदराचं भूमिपूजन झालं. वर्षभराच्या अवधीत बंदरातून माल वाहतूकही सुरू झाली आहे. November 26, 2008 मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 9 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये नजरकैदेतून मुक्त करण्यात आलं. पाकिस्तानात दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळत असल्याच्या भारताच्या दाव्याला या कृतीमुळे आणखी बळ मिळालं. हाफिज सईदला तातडीनं पुन्हा अटक करावी अशी सूचना अमेरिकेनं पाकिस्तानला दिली खरी, पण लोकशाहीचा बुरखा घेऊन लष्कर आणि गुप्तचरी संस्थांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या पाकिस्तानी राजवटीनं त्याकडे साफ काना डोळा केला. उलट हाफिज सईदनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे पुढच्या वर्षी पाकिस्तानी संसदेत दहशतवादी हाफिज सईद जाऊन बसला तर आश्चर्य वाटू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे मध्य आशिया पुन्हा एकदा चर्चेत आली. जेरुसलेमला इस्रायलची अधिकृत राजधानी म्हणून ट्रम्प यांनी मान्यता दिली. इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अवीवमध्ये असलेला दूतावास तातडीनं जेरुसलेमला हलवण्याच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली. अमेरिकेच्या या निर्णयाला युनायटेड नेशन्सने मोठा दणका दिला. UNमध्ये भारतासह 128 देशांनी अमेरिकेच्या विरोधात मतदान केलं. जेरुसलेमला राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाबाबत भारतानं पहिल्यापासूनच आपलं मौन कायम ठेवलं होतं. या मतदानातून भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली. जेरुसलेमला राजधानी करण्याच्या निर्णयाविरोधात टर्कीनं UNमध्ये प्रस्ताव मांडला होता. एकूण 128 देशांनी या प्रस्तावाच्या बाजूनं आणि अर्थातच अमेरिकेच्या विरोधात मतदान केलं. अमेरिकेच्या बाजूनं केवळ 9 देश होते तर 35 देशांनी मतदान प्रक्रियेत सहभागच घेतला नाही. जे देश याला विरोध करतील त्यांची मदत रोखली जाईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र त्याला न जुमानता अमेरिकेच्या या सर्व निर्णयाला देशांनी एकमतानं विरोध कायम ठेवला. मात्र तेल अवीवमधला दूतावास जेरुसलेमला हलवण्याच्या निर्णयावर अमेरिका अजूनही ठाम आहे.
सऊदी अरेबियाचे महत्वाकांक्षी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 11 राजपुत्रांना अटक करून जगभरात खळबळ उडवून दिली. राजघराण्यात त्यांना सलमान यांना गादीवर बसण्यापासून रोखण्याचा काटा काढण्यासाठी हे अटक सत्र झाल्याची चर्चा यानिमित्तानं जगभरात झाली. एका रात्रीत झालेल्या ह्या घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वधारले. अटक करणाऱ्यासाठी युवराजांनी सगळ्या 11 राजपुत्रांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. अटक सत्राच्या माध्यमातून सौदी अरेबियाच्या राजकारणाचा मध्यबिंदू म्हणून आपलं स्थान मजबूत करण्याचा मोहम्मद बिन सलमान यांचा हेतू आहे. जून 2017 मोहम्मद बिन सलमान यांची युवराजपदी नियुक्ती झाली. तेव्हापासूनच त्यांनी सौदी अरेबियाच्या सत्ताकारणाचा बाज बदलण्यास सुरुवात केली. महिलांना समाजात मानानं जगता यावं यासाठी जाचक कायदे बदलले. सौदी अरेबियात प्रथमच महिलांना वाहन चालवण्याचे परवाने मिळाले असून चित्रपटगृह सुरू झाली आहेत. लोकप्रिय निर्णयांमुळे युवराज सलमानच पुढचे राजे होणार याविषयी जनतेत विश्वास निर्माण झालाय. पण गृहकलहावर मात करण्यासाठीच अटक झाल्याचं पुढे आलंय. पुढच्या काळात तसं झालं तर त्याचा बाजारांवर विशेषतः कच्च्या तेलाच्या किमतीवर काय परिणाम होतो याकडे साऱ्यांचं लक्ष लागेल. उत्तर कोरियाची हायड्रोजन बॉम्बची चाचणी उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जॉन उनच्या मनमानी कारभारानं त्यानं टोक गाठलंय. उत्तर कोरियानं हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. ही चाचणी इतकी भीषण होती की स्फोटामुळे समुद्रात सुनामीची भीती निर्माण झाली. लांबपर्यंत भूकंपाचे धक्केही जाणवले. हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यात यशस्वी ठरलेला उत्तर कोरिया आणि त्याचे शास्त्रज्ञ ह्या पुढच्या काळात जगाची डोकेदुखी ठरणार आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून किम जॉन उनवर अमेरिकेनं वारंवार आर्थिक निर्बंध घातलेत. वर्षाच्या शेवटी उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्रांनी आणखी कठोर निर्बंध घातले. उत्तर कोरियाला कच्च्या तेलाचा पुरवठाच बंद करण्यासंदर्भात अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात ठराव मांडला. हा कठोर निर्बंधाचा ठराव मंजूरही झाला. त्यामुळे आता किम जॉन उनचे अतरंगी कारनामे पुढच्या वर्षी कमी होतील अशी आशा आहे. २०१६ जसे उत्तर आफ्रिकेतून युरोपात जाणाऱ्या शरणार्थींच्या हृदयद्रावक कहाण्या समोर आल्या, तसेच 2017 म्यानमारच्या रोहिंग्या मुसलमानांच्या पलायनाचा विषय चर्चेत राहिला. म्यानमार लष्कराच्या जुलमी शासनाला वैतागलेले 6,00,000 रोहिंग्या मुसलमान म्यानमारच्या राखाईन प्रांतातून पलायन करून बांगलादेश गाठला. भारतातही साधारणतः 40,000 रोहिंग्या मुसलमान शरणार्थी आले. पश्चिम बंगालमध्ये हा आकडा लाखांच्या घरात असल्याच्याही बातम्या पुढे आल्या. भारत सरकारनं आणखी रोहिंग्यांना शरणार्थींना देशात येण्यावर निर्बंध घातले. सर्वोच्च न्यायालयात यावरून झालेल्या याचिकांच्या सत्रात भारतानं अशा शरणार्थींना सरकारी सुविधा पुरवता येणार नाही, त्यांना त्यांच्या देशात परत जावंच लागेल अशी भूमिका घेतली. वर्षाच्या अखेरीस म्यानमारकरच्या सर्वोच्च नेत्या आंग सांग स्यू की यांनी बांगलादेशच्या सरकारशी करार केला. या करारानुसार सर्व 6,00,000 शरणार्थींना परत मायदेशी नेण्याचं मान्य करण्यात आलं. 2018 सुरुवातीलाच रोहिंग्यांना त्यांच्या मायभूमीत जाता येणार आहे. मावळत्या वर्षाच्या शेवटच्या 2 आर्थिक जगात बिटकॉईन ह्या क्रिप्टो करन्सीनं अक्षरशः धुमाकूळ घातला. 4 अस्तित्वात आलेल्या बिटकॉईन ह्या व्हर्च्युअल करन्सीनं जगभरातल्या बड्या अर्थव्यवस्थांमधल्या गुंतवणूकदारांना भुरळ पाडली. त्याचा फायदा टेक्नोसावी तरुणाईनं जगभर उचलला. पहिल्या 3 ज्यांनी ही व्हर्च्युअल करन्सी जमा केली त्यांनी आपल्या गुंतवणुकीचा कित्येक पटीनं परतावा घेतला. एका बिटकॉईनचा भाव $20,000 पर्यंत जाऊन पोहोचला. हा भाव मिळवणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असले तरी बिटकॉईन मधली गुंतवणूक अनेकांना अब्जाधीश करून गेली. भारतातही काही कंपन्यांनी बिटकॉईन मध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलं. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कंपनीनंही बिटकॉईनच्या व्यापारात मोठा फायदा आणि तितकाच मोठा तोटा स्वीकारल्याचं पुढे आलं. बच्चन यांनी 4 न्यूयॉर्कमध्ये असणाऱ्या एका कंपनीचे समभाग विकत घेतले. त्यानंतर या कंपनीनं बिटकॉईनच्या व्यापारात मोठा फायदा कमवला. पण $20,000 गेलेला बिटकॉईनचा भाव अचानक एका दिवसात $13,000 उतरला. त्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झालं.
पर्यायानं बिटकॉईनमुळे अमिताभ बच्चन यांचा अब्जावधींचा फायदा एका दिवसात पुसला गेला. तुर्तास बिटकॉईनच्या व्यापाराला भारतीय आर्थिक नियामकांनी थेट परवानगी दिलेली नाही, पण येत्या काही दिवसात जगातल्या बड्या अर्थव्यवस्थांमध्ये बिटकॉईनचा बोलबाला असाच कायम राहिला तर भारतालाही आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा लागेल असं दिसतंय. मावळत्या वर्षात ब्रिटिश सरकारनं युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली. युरोपियन युनियनच्या करारातून बाहेर पडण्यासाठी कलम 50 अंमलबजावणीला मार्च 2017 ब्रिटिश संसदेनं मान्यता दिली. थेरेसा मे आणि त्यांच्या सरकारला कलम 50 अंतर्गत युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी विरोधकांसोबत गरजेचं होतं. शिवाय थेरेसा मे यांच्या सरकारसाठीही बहुमताची देखील चाचणी होती. अखेर या अग्निपरीक्षेत थेरेसा मे यशस्वी झाल्या. ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्केल यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मेघन मर्केल ह्या घटस्फोटीत आणि मिश्रवर्णीय असल्यानं प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या प्रेमसंबंधांविषयी नेहमीच उलटसुलट चर्चा रंगल्या. नोव्हेंबर महिन्यातही तेच झालं. गेली 4-5 वर्ष प्रेमात असणाऱ्या दोघांवर टीका होत होती. शिवाय वारंवार होणाऱ्या टीकेमुळे मेघन मर्केल राजघराण्याच्या सुनबाई होणार की नाही याविषयी शंका निर्माण झाली, पण त्यांना आता पूर्ण विराम मिळालाय. राजघराण्यातून त्यांच्या या नात्याला फारसा विरोध झाला नाही, त्यामुळे परंपरांच्या जोखाडातून राजघराणेही हळूहळू मुक्त असल्यानं आनंदाची भावना व्यक्त होतीय. फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून इमॅन्युअल मार्कोन यांची निवड झाली. फ्रान्समध्ये झालेल्या निवडणुकीत मार्कोन बहुमतानं निवडून आले. मार्कोन हे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी बसणारे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष ठरले. मार्कोन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजेट मार्कोन यांची लव्ह स्टोरी साऱ्या जगभरातल्या चवीचवीनं चर्चिली गेली. मार्कोन आता 40 असले तरी त्यांच्या पत्नी ब्रिजेट साठीच्या आहेत. मार्कोन शाळेत असताना ब्रिजेटच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. मार्कोन आणि ब्रिजेट यांचं लग्न झालं तेव्हा ब्रिजेटला 3 मुलं होती. ब्रिजेट आणि इमॅन्युअल जोडीच्या राजकीय यशामुळे फ्रान्समध्ये उजव्या विचारांच्या स्वतंत्र विचारसरणीला जनतेनं पाठिंबा दिल्याचं समोर आलं. जगाच्या विविध भागांमध्ये विशेषतः युरोपातल्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये साम्यवादी विचार पुन्हा एकदा मूळ धरतात की काय अशी स्थिती निर्माण झाली. शिवाय धार्मिक कट्टरतावादी राजकारणही युरोपियन देशांमध्ये बोकाळू लागलं होतं. फ्रान्समधल्या निवडणुकीत मार्कोन यांच्या विजयानं या सगळ्याला ब्रेक लागला. सौदी अरेबियानं एका महिलेला नागरिकत्व दिलं आणि त्यानंतर मोठा गहजब झाला. कुठल्याही रोबोला सौदी अरेबियानं नागरिकत्व दिल्याची ही पहिलीच घटना. सौदी अरेबियात झालेल्या एका व्यापारी परिषदेत सोफियाला देशाचं नागरिकत्व देण्यात आलं. आता ती सौदी अरेबियाची अधिकृत नागरिक म्हणून ओळखली जाते. हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सोफियानं म्हटलंय. ही घटना घडताच सौदी अरेबियातले कट्टरवादीही टीका करायला लागलेत. सोफियानं जाहीर कार्यक्रमात हिजाब घातला होता का? सौदी अरेबिया फक्त मुस्लिमांनाच नागरिकत्व देते, मग सोफियानं इस्लाम धर्म स्वीकारलाय का? अशी ओरड तिथल्या कट्टरवाद्यांकडून सुरू झाली आहे. मुळात सौदी अरेबियात महिलांवर अनेक बंधनं आहेत. हाडामासांच्या महिलांना बंधनात टाकायचं आणि रोबो असलेल्या सोफियाला मात्र बंधमुक्त करायचं ह्या सौदी अरेबियाच्या दुटप्पीपणावरही टीका सुरू झाली आहे. सोफिया आतापर्यंत फॅशन मॅग्झिनच्या कव्हर पेजवरही झळकली आहे. तिनं कारमधून फेरफटकाही मारलाय, कॉन्सर्टमध्येही गाणं गायलंय. एवढंच नाही तर आपण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो असंही सोफियानं जिनीवात झालेल्या एका परिषदेत सांगितलं.
अमेरिकन फेन्सर इब्तिहाज मोहम्मद हिचा गौरव करण्यासाठी नवी बार्बी डॉल बाजारात आली. इब्तिहाजनं गेल्या वेळच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये विक्रम केला होता. हिजाब घालून मैदानात उतरणारी ती पहिलीच महिला खेळाडू होती. हिजाब हे इस्लामचं प्रतीक समजलं जातं. हिजाब घालण्यावरून टीकाही केली जाते. पण जगभरातली बाहुली तयार करणारी प्रसिद्ध कंपनी मॅटलनं हिजाब घातलेली बार्बी डॉल तयार केली आहे. बार्बीची शेरो ही नवी सिरीज बाजारात आली आहे आणि त्याच सिरीजमधली ही हिजाब घातलेली बार्बी डॉल आहे. शेरो म्हणजे ज्या मुली मर्यादांच्या बाहेर पडतात आणि मुलींसाठी प्रेरणा देतात. 2018 पासून ही बार्बी डॉल बाजारात विकण्यासाठी येईल. फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ अर्थातच उसेन बोल्टची निवृत्ती हा या वर्षीचा क्रीडा विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. ट्रिपल गोल्ड मेडलिस्ट बोल्टला आपल्या अखेरच्या रेसमध्ये चमकदार कामगिरी करता आली नाही. जगातील सगळ्यात वेगवान मानव अशी ओळख असणाऱ्या बोल्टनं ऑलिम्पिकमध्ये 19 गोल्ड मेडल जिंकली आहेत. यामध्ये 13 गोल्ड ही त्याची वैयक्तिक मेडल्स आहेत. ॲथलेटिक्सच्या दुनियेतील हा सुपरस्टार आता त्याच्या चाहत्यांना पुन्हा कधीच ॲथलेटिक्स ट्रॅकवर धावताना दिसणार नाही आहे. बोल्टनं ॲथलेटिक्सच्या जगातील सारे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. 100 मीटरमध्ये 9.58 सेकंद तर 200 मीटरमध्ये 19.19 सेकंदांचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. बोल्टचा हा रेकॉर्ड मोडीत काढणं इतर धावपटूंना चांगलंच कठीण जाणार आहे.